पुढे बघूयात. अर्जुन खोतकर यांनी स्वपक्षाविषयी व्यासपीठावरून टिप्पणी केली आहे. ग्रामीण भागातलं बदनाम क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र असं अर्जुन खोतकरांनी म्हटलेलं आहे. खोतकरांनी शिवसेनेच्याच मंत्र्यांना घरचा आहार दिलाय, खूप लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचं मत देखील अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलंय. सेनेच्या मराठवाड्यातील नेते खोतकर सध्या नाराज आहेत, कारण रावसाहेब दानवेंविरोधात आपण निवडणूक लढवणारच असं खोतकरांनी जाहीर केलं होतं. पण आता युती झाल्यामुळे शिवसेना त्यांना दानवेंविरोधात उभं राहू देण्याची शक्यता फारच कमी आहे. एकनाथ शिंदे साहेब आपल्या हातामध्ये ही धुरा आता या ठिकाणी आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये अजून काही आपल्याला पुरावती या संघामध्ये जाता येईल का? ग्रामीण भागामध्ये खरं तर जे काही बदनाम जे क्षेत्र आहेत त्यातलं आपलं खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्र आहे की आपण खूप चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये उभा करू शकतो. या गोष्टी खऱ्या आहेत की आपण अजूनही लोकांपर्यंत जाऊ शकलो नाही, लोकांपर्यंत अजूनही खोलपर्यंत प्रबोधन करू शकलो नाही.